आता बातम्या सविस्तराने. आपल्या पदाचा गैरवापर करून भिडे एकबोटे यांना वाचवण्यासाठी एल्गार परिषदेचा खोटा खटला उभारल्याप्रकरणी नुकतेच SIT स्थापन करून चौकशीचे संकेत महाराष्ट्र गृह खात्याने दिल्यानंतर यात पितळ उघडे पडण्याच्या भीतीने एका रात्रीत भाजपाई सरकारने हा खटला NIA वर्ग केला आहे, असा आरोप आज माजी न्यायमूर्ती BJ कोळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केलाय. स्वतः BJP सरकारने केलेला आहे आणि केंद्रातही BJP सरकार आहे, त्यामुळे AI कडे तपास देण्याचं काही प्रयोजन नाही. त्यामुळे आता तुम्हाला कळलं झालं रे, माझ्या भावना फक्त लक्षात घ्या, मी सांगतो तेवढं लक्षात घ्या की आज आम्हाला हा तपास दुसरीकडे कुठे वर नेण्याची गरज नव्हती. अशा परिस्थितीत तपास का वर नेला आहे? तर आम्ही मी आणि न्यायमूर्ती सावंतीचं पहिल्यापासून भूमिका आहे, एल्गार परिषदेचा भीमा कोरेगावशी शून्य संबंध आहे. एल्गार परिषदेचा JJ म्हणून नक्सलाइट, तथाकथित नक्सलाइट अटक केलेत, त्यांच्याशी तर आमची तोंड ओळख देखील नाही, एक्सेप्ट ढवळे ज्याला मी पण डिफेंड करत होतो, त्याला जेलमध्ये जाऊन भेटत होतो, त्याच्यावर पहिल्यांदा काँग्रेसच्या राज्यातला खटला असताना त्याला सेशन कोर्टाने आणि हायकोर्टाने नुसतंच ऍक्विटल दिलेलं नाही, तर सरकारवर ताशेरे ओढलेले आहे की तुम्ही तरुणांचं आयुष्य रोहीन करता, असं हायकोर्टाने ढवळेच्या केसमध्ये ताशेरे ओढलेले आहेत. त्यामुळे ढवळे आम्ही बोलवलं, कारण आमचा उद्देश परिषदेमधली तुम्हाला सगळी माहिती आहे की परिषद घेण्याचा उद्देश दुसऱ्या दिवशी सकाळी कोरेगाव भीमामध्ये देशातील संविधानाला मानणारे धर्मनिरपेक्ष युवा देशभरातून येणार होते. 200 वर्ष म्हणून मोठा कार्यक्रम होता, त्याचा फायदा घेऊन न्यायमूर्ती सावंत यांनी मी असं ठरवलं की आपण आदल्या दिवशी एक परिषद घेऊन या देशातील जेवढे युवा येतील त्यांना आपण बोलवून त्यांच्याशी देशात चाललेली खरी परिस्थिती काय आहे ते समजून सांगू.